महत्त्वाच्या बातमीनं आर्थिक अडचणीत सापडलेल्या डीएसकेंच्या मदतीला आता बुलडाणा अर्बन बँक धावून आली आहे. बुलडाणा अर्बन बँक 100 कोटींचं कर्ज देण्यास इच्छुक आहे आणि 12 कोटींची संपत्तीही विकत घेण्यास इच्छुक असल्याचं बँकेच्या वतीनं न्यायालयामध्ये सांगण्यात आलंय. दरम्यान 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये अंतिम फैसला होणार आहे. यावेळेला डीएसकेंच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्याची संपत्ती जी आहे ती ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारला न्यायालयानं फटकारलेलं आहे. इतके दिवस जी मागणी केली नाही ती आता शेवटी का करताय असा सवालही न्यायालयानं विचारलाय. तसंच सरकारनं ही संपत्ती ताब्यात घेऊन गरजू पीडितांना आधी त्यांची रक्कम देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत आणि या प्रकरणी 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे. आपल्यासोबत बुलडाणा अर्बन बँकेचे संचालक सुकेश झवर आहेत. झवरजी, जे डीएसके ना आता कर्ज देण्यासाठी बुलडाणा अर्बन बँक तयार झाली आहे. झवरजी, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? सुकेश झवर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे. बांधकाम व्यावसायिक डीएसके अडचणीत सापडलेले आहेत कारण गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी बुडवलेले आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातोय. न्यायालयामध्ये खटला त्यासंदर्भातला सुरू आहे आणि आता बुलडाणा अर्बन बँक जी आहे ती त्यांना 100 कोटींचं कर्ज देण्यासाठी पुढे सरसावलेली आहे अशी माहिती मिळते. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं जे काय आता टीव्हीचे कॅमेरे, तुमची इच्छा काय आहे की डीएसकेने त्यांचे लोकांचे पैसे परत द्यावे, ही तुमची इच्छा. डीएसकेनी जे काही आज माझ्याकडे 12-15 हजार डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 15-30 हजार लोकांचा रोजगार आहे तो आता खाडकन निम्म्यावर आला. शिकार आमचे व्यवसाय कन्स्ट्रक्शनचे बंद केले, आम्ही बंद केलं म्हणजे साईट बंद पडल्या, ते परत चालू हवे अशीच तुमची इच्छा असणार ना. तुम्हा लोकांची अशी तर इच्छा नसेल की डीएसकेनं जेलमध्ये जाताना एक मस्तपैकी असा शूट करावा, अशी इच्छा तुमची नसेल, कोणाची नसेल. निगेटिव्ह वातावरण, अरे डीएसके म्हणजे तो, अरे डीएसके बघा चीटर, डीएसके फसवणार, अरे डीएसकेने पैसे नाही दिले, अरे डीएसकेनं 50 कोटी कोर्टात भरता नाही आले, अरे डीएसकेनं आज अटक होणार, आज डीएसकेची अटक 23 तारखेपर्यंत लांबली. या सगळ्या बातम्यांनी मी स्वतः मेंटली वेडा होतो, ऐकणारे वेडे होतात, सगळे वेडे होतात आणि डिप्रेशनमध्ये जातात. त्याला एक सुंदर उपाय आम्हाला 4 दिवसापूर्वी सापडला. खरं तर पूर्वीपासून मित्र आग्रह करायचे की आम्ही तुमच्या मागे, आता तुम्ही बघितलं इथेही कोणीतरी आहे कोर्टातले लोक माझ्या मागे सांगणार आहे की आम्ही यवतमाळचे काही माझा त्यांचा पहिला परिचय, असे असंख्य महाराष्ट्रातनं भारतातनं आणि जगातनं लोक पुढे येत आहेत. ते म्हणतात डीएसके आम्ही तुमच्या बरोबर आहे. या ठिकाणी डीएसकेंची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. बुलडाणा अर्बन बँक जी आहे ती डीएसकेंना 100 कोटींचं कर्ज देण्यासाठी तयार झालेली आहे. आपल्यासोबत सुकेश झवर जे संचालक आहेत बुलडाणा अर्बन बँकेचे ते आपल्यासोबत आहेत. झवरजी, जे डीएसकेंना ही मदत करण्यामागचं नेमकं कारण काय? जसं कोर्टाने आपल्याला सांगितलं की डीएसकेंच्या जमिनीचं जर कोणी विकत घेऊ शकले तर त्यांना मोठ्या प्रमाणावर सपोर्ट होऊ शकतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर जर एका बिल्डर सोबत आहेत आणि त्या इन्व्हेस्टरला आणि बिल्डरच्याही स्वतःच्या तांत्रिक अडचणी आहेत, ते जमीन विकू शकत नाही, मार्केट प्राइसेस नाही, प्राइस डिस्कवरी होत नाही आणि अशा वेळेस फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी समाजाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन, बिल्डर व्यावसायिकांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आणि छोट्या इन्व्हेस्टरचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही ही मदत करायचा निर्णय घेतलेला आहे. अमाऊंटवर अजून आमचं स्पेसिफिकेशन झालेलं नाही आहे, धन्यवाद झवरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी. सुकेश झवर आपल्या सोबत होते, संचालक बुलडाणा अर्बन बँकेचे, आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मदत करण्यासाठी आम्ही पुढे सरसावलेलं आहे, मात्र किती मदत द्यायची याच्यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे.